अर्थासाठी झालेली नाही, ही युती सत्तेसाठी झालेली नाही, ही युती गेले 25 वर्षापासून एका वैचारिक भूमिकेतून झालेली आहे. ती कोणी प्रयत्न केला, आमचं दोघांचं बॉन्डिंग मजबूत आहे, हे फेविकॉल का जोड आहे, तुटेगा नाही, तुटणार नाही. शिंदे काय, देवेंद्रजी काय, आम्ही कालही कार्यकर्ते म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ते म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ते म्हणूनच काम करणार. हे डबल इंजिनचं सरकार आहे, केंद्र सरकार आपल्याला मदत करतंय. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांकडे केंद्र सरकारकडे राज्य सरकारच्या माध्यमातून पाठवलेला प्रस्ताव, त्याच्यामध्ये एकही रुपया कमी न करता जसाच्या तसा मान्य करण्याचं काम केंद्र सरकार करतंय. आणि म्हणून मी मोदी साहेबांना देखील धन्यवाद देईन की या सरकारला जसं त्यांनी त्या आपलं सरकार बनवताना पाठिंबा दिला, मोदी साहेबांनी, अमित शाह साहेबांनी, आणि तो शब्द दिला की सरकार पुढे न्या, विकास करा, कुठेही काही कमी पडणार नाही. कारण कुठलेही परवानगी असतील, निधी असेल, तर उपमुख्यमंत्री महोदय जातात, झटके पडते, सगळं मंजूर करून आणतात, आणि त्याचमुळे या राज्याचे प्रकल्प आपण पुढे नेतोय, राज्याचे प्रकल्प आपण पुढे नेतोय. आणि म्हणूनच आज एवढ्या कमी काळामध्ये एवढ्या जलद गतीने विकास होतोय, हे सगळे जे काही शासन आपल्या दारी, हे सगळी गर्दी, हे सगळे लोक पाहून विरोधकांच्या देखील पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांच्या देखील छातीत धडकी भरली आहे, पोटदुखी सुटली आहे. आणि म्हणून या ठिकाणी काही आपल्या ही युती जी झालेली आहे, मगाशी आपण सांगितलं, ही युती ही स्वार्थासाठी झालेली नाही, ही युती सत्तेसाठी झालेली नाही, ही युती गेले 25 वर्षापासून एका वैचारिक भूमिकेतून झालेली आहे. परंतु बाळासाहेबांचे विचार, त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयींचे विचार, प्रमोदजी असतील, मुंडे साहेब असतील, आणि आता देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार काम करतंय, त्यामुळे यामध्ये मिठाचा खडा मागच्या एक वर्षापूर्वी टाकला होता, पण तो मिठाचा खडा आम्ही खड्यासारखा उचलून बाजूला फेकून दिला आणि पुन्हा भक्कम युती झाली. आणि खऱ्या अर्थाने लोकांच्या मनातलं सरकार स्थापन आम्ही केलं, त्यामुळे किती काही म्हटलं तरी सुद्धा आमच्यामध्ये काही दरी निर्माण होऊ शकत नाही. कारण हे सरकार जे आहे एका विचारांचं सरकार आहे, हे सर्वसामान्यांच्या हितासाठी निर्णय घेण्यासाठी स्थापन झालेलं सरकार आहे. आणि म्हणून माझी आणि देवेंद्रजींची आताची दोस्ती नाहीये, ही गेले 15-20 वर्षापासून ते आमदार होते, मी आमदार, तेव्हापासूनची आमची ही दोस्ती आहे. आणि त्यामुळे ही दोस्ती किती काही जीवाभावाची आमची मैत्री आहे, किती कोणी प्रयत्न केला, आमचं दोघांचं बॉन्डिंग मजबूत आहे, हे फेविकॉल का जोड आहे, तुटेगा नाही, तुटणार नाही, किती तुम्ही प्रयत्न केला तरी. आणि मी या पुढे काही लोक म्हणतात ये काय जय विरुखी जोडी, काही लोक म्हणतात जय विरुखी जोडी आहे, काय म्हणतात धर्मवीर की जोडी आहे, पण मी एकच सांगतो, ही जोडी जी आहे, ही युती जी आहे, ही खुर्चीसाठी झालेली नाही, ही स्वार्थासाठी झालेली नाही. आणि जे स्वार्थासाठी एकत्र झाले होते त्यांना या जनतेनेच बाजूला करून टाकलेला आहे. जेव्हा 2019 सर्वसामान्यांनी ज्यांना मतदान केलं शिवसेना भाजप युती म्हणून, परंतु सरकार त्यावेळेस स्थापन वेगळ्या लोकांच्या बरोबर झालं, परंतु खऱ्या अर्थाने 10-11 महिन्यापूर्वी आम्ही ती झालेली चूक सुधारली आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार या राज्यामध्ये आणलं. आणि म्हणूनच आज सरकारला काही लोक पसंती देत आहेत, राज्य सरकारला लोकांनी पसंत केलंय, परंतु मला सगळ्यात आनंद या गोष्टीचा आहे की त्या सर्व्हेमध्ये या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना 84% लोकांनी पसंती दिली आहे, 84% लोकांनी. या देशाचा मान, या देशाचा सन्मान जगभरामध्ये पोहोचवण्याचं काम मोदी साहेबांनी केलंय. आताच्या परिस्थितीमध्ये
अनेक देशांची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था 10व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आणण्याचं काम आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी केले आहे. आणि फक्त ते देशामध्ये नाही, ते जगामध्ये आज लोकप्रियतेमध्ये एक नंबरला आहेत याचा अभिमान आणि आनंद आम्हाला जास्त आहे. आणि म्हणून या खुर्च्या वगैरे सत्ता वगैरे याचा कुठाला मोह नाहीये. हा एकनाथ शिंदे काय, देवेंद्रजी काय, आम्ही कालही कार्यकर्ते म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ते म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ते म्हणूनच काम करणार. सत्तेची हवा आमच्या डोक्यात नाही, आजही आमचे पाय जमिनीवर आहेत, म्हणून आम्ही रात्रंदिवस काम करतोय, रस्त्यावर फिरतोय, प्रकल्पांना भेटी देतोय. घरामध्ये बसून आदेश देणार सरकार आमचं नाही, फेसबुक लाईव्ह सरकार आमचं नाही, फील्डवर काम करणार ऍक्शन मोड मध्ये जाणार सरकार आमचं आहे. आणि म्हणूनच या पालघर जिल्ह्यामध्ये देखील जो विकास आवश्यक आहे, या ठिकाणी जे जे आवश्यक आहे, आप्पा आमच्या सोबत आहे, त्यांच्या भागात देखील जे विकासाचे प्रकल्प आहेत ते पुढे नेण्याचं आम्ही काम करू. खासदारांनी देखील ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांचं देखील या ठिकाणी अंमलबजावणी करण्याचं काम करू. मी डिटेल मध्ये बोलत नाही, परंतु पालघर मध्ये जे जे काही आवश्यक आहे आज MMRDA ची व्याप्ती देखील आपण संपूर्ण जिल्हाभर करतोय, त्याच्यातून देखील आपल्याला फंड मिळतील. नगरपालिकेचा विषय मगाशी ताईंनी सांगितला, नगर विकास विभागामध्ये त्यांचं काही काम आहे नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीचं छोटस काम आहे, तेही होईल. कारण आपण जर पाहिलं तर हे जिल्हा कार्यालय देवेंद्रजींच्या काळात आपल्या काळामध्ये झालं, त्यावेळेस शिडकोने बांधलं. आज जर आपण पाहिलं, आम्ही वरून हेलिकॉप्टर मधून पाहिलं, त्याच्या उद्घाटनाला देखील आम्ही आलो होतो. मला वाटतं अशा प्रकारचं जिल्हा कार्यालय आपल्या राज्यातच नाही तर देशामध्ये झालेलं नाही अशा प्रकारचं जिल्ह्याचं कार्यालय झालेलं आहे. हा देखील अभिमान आपल्या या पालघर वासियांचा आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन. आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात, शासनाच्या प्रत्येक योजनेचा प्रत्येक निर्णयाचा लाभ आपल्याला मिळेल, त्यासाठी लागणारी कागदपत्र प्रमाणपत्र दाखले देखील एकाच ठिकाणी देण्याची व्यवस्था करणार हे सरकार आपलं सरकार आहे, तुमचं सरकार आहे, सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आहे. आणि म्हणून आपले आशीर्वाद या सरकारच्या पाठीशी खंबीरपणे आहेत याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा या कार्यक्रमाचं यश जे आहे, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचं मनापासून